सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नॅचरल थेरपी आणि प्लास्टिक बंदीबाबत महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नागरिकांनी नॅचरल थेरपीचा उपयोग करून एखाद्याला जीवनदान द्यावे, तसेच प्लास्टिक बंदी करून नागरिकांनी कापडी पिशवीचा वापर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी विजय कदम पाटील यांनी केलं. एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो की नॅचरोपॅथीमध्ये जे काही मूलभूत गोष्टी येतात, जे आपण दररोज अन्न खातो, जेवण तेच करतो, पण खाण्याचा प्रकार किंवा त्याचा असणारा कॉम्बिनेशनचा प्रकार, योग्य वेळ घेण्याचा प्रकार, या गोष्टी आपण करत नाहीये. या गोष्टी करत नसल्यामुळे त्याचा यूज होत नाहीये. तर ते थोडं सिस्टमॅटिकली सांगायला ते प्रयत्न करतील. ज्यांना खूप खोलात जाऊन माहिती घ्यायची, ती त्यांनी त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी. यावेळी डॉक्टर सुनील चव्हाण व त्यांच्या टीमने नॅचरल थेरपीचे फायदे सांगून प्रात्यक्षिकही करून दाखवले. सुनील मारुती चव्हाण, मी निसर्ग उपचार तज्ज्ञ आहे. बापटमळ्याच्या इथं आपलं APD आहे, निसर्ग उपचार केंद्र म्हणून. आपण निसर्ग उपचार केलाच पाहिजे प्रत्येकाने. याचं कारण असं आहे की भागत्या भागदौडीमध्ये आपण जर का पेनकिलर खाल्ल्या तर त्याचे भरपूर साईड इफेक्ट्स असतात. निसर्ग उपचारमध्ये कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आहे. अथ्रायटिसपासून, किडनीपासून, लिव्हरपासून, जॉईंट पेनपासून, कुठल्याही रोगापासून आपण मुक्त होऊ शकतो. त्याच्यात मेन रोल म्हणजे आपला डाईट आहे. जर का आपण डाईट सुधारला, रोज एक्सरसाइज केला, रक्ताची गुठळी कधी शरीरामध्ये बनणार नाही. प्रत्येकाने याचा जरूर फायदा घ्या, निसर्ग उपचार केलाच पाहिजे. तसेच यावेळी सत्यवेद फाउंडेशनच्या मुले मॅडम यांनी प्लास्टिक बंदी करून कापडी पिशवीचा वापर करावा असं सांगून सर्वांना कापडी पिशवी भेट दिली. यावेळी सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. टार्गेट आहे, आम्ही एक थोड्याच दिवसांमध्ये आम्ही या 1 लाख पिशव्या तयार करू आणि लवकरच याचं वाटप केलं जाईल. फक्त त्याची सुरुवात म्हणून आपण इथं सगळेजण एकत्र आहोत आलेलो आहोत आणि आम्हाला असं वाटलं की सरांच्या हस्ते याची आपण सुरुवात करावी, जेणेकरून आम्हाला पुढच्या सगळ्या ह्या कार्यक्रमासाठी किंवा पिशव्यांसाठी थोडीशी प्रशासनाची मदत आणि प्लास्टिक हटाव, प्लास्टिक पिशव्यांचं निर्मूलन करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.